शेतकरी बंधूंनो नमस्कार, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण BDN 2013-41 अर्थात गोदावरी या तुरीच्या नवीन वाणाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे। एक उत्कृष्ट वाण आहे, अधिक उत्पादन देणारं वाण आहे, परंतु बरेच शेतकरी व्हिडिओ बघतात, लाईक करत नाही। लाईक करा मित्रांनो। आणि मित्रांनो, हा जो वाण आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या युनिव्हर्सिटी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र बदनापूर या ठिकाणी हा विकसित झालेला वाण आहे। मित्रांनो, नेमके या वाहनाचे काय गुणधर्म आहे? मित्रांनो, अतिवृष्टी झाल्यानंतर किंवा खूप जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानंतर आपल्या तूर पिकामध्ये सर्वात मोठी जी समस्या आहे ती म्हणजे मर नावाच्या रोगाची। मित्रांनो, हा जो मर आहे, हा मर जर आपल्या तूर पिकामध्ये आला तर 100% आपलं नुकसान होतं, ते झाड उपटून आपल्याला फेकून द्यावं लागतं। परंतु मित्रांनो, हा जो वाण आहे, खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला, खूप जास्त जमिनीमध्ये ओढ राहिली, तरी शक्यतो नवीन बियाणे असल्यामुळे या वाणामध्ये अजिबात मरणावाचा रोग लागत नाही। त्याचबरोबर तूर पिकामध्ये जे वांज रोग आहे, मित्रांनो, वांज रोग म्हणजे फक्त झाडाची वाढ होते, त्याला फुलं किंवा शेंगा लागत नाही, ही जी समस्या आहे ही समस्या या वाणामध्ये दिसून येत नाही। म्हणजे मर आणि वांज या दोन्ही रोगासाठी प्रतिबंधक आहे। मित्रांनो, या वाणाची जी कालावधी आहे साधारण 165 दिवसाची आहे, म्हणजे 165 दिवसानंतर काढणीसाठी येतो। त्याचबरोबर दाण्यांचा रंग हा पांढरा आहे, ज्या शेतकरी बांधवांना पांढरी तूर लागवड करायची त्या शेतकरी बांधवांसाठी चांगला वाण आहे। त्याचबरोबर फुलांचा रंग पिवळसर पांढरा आहे आणि मित्रांनो, 100 दाण्याचं वजन हे 11 ग्राम आहे। मित्रांनो, हा वाण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला आहे, अर्थात ज्या शेतकरी बांधवांची जमीन भारी आहे, बागायती आहे, ज्या शेतकरी बांधवांकडे सिंचनाची सुविधा आहे अशा शेतकरी बांधवांसाठी हा शिफारस केलेला आहे। जर तुम्हाला कोरडवाऊ लागवडीसाठी वापरायचा असेल तर शक्यतो जमीन ही चांगली आणि भारी निवडा, कारण मित्रांनो, या वाहनासाठी जर तुम्ही हलकी जमीन निवडली तर तुम्हाला पाहिजे तसं उत्पादन भेटणार नाही। तर मित्रांनो, नक्कीच हा एक उत्कृष्ट वाहन आहे आणि बदनापूरचे जे एक शेतकरी आहे त्यांनीसुद्धा गेल्या वर्षी लागवड केला होता आणि त्यांचा जो तूर आहे ती तूर जवळपास 15-20 दिवस पाण्यामध्ये होती, तरी त्यांचा कॉल आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आमच्या तुरीमध्ये अजिबात मर नावाचा रोग नाही। तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, आवडलं लाईक सबस्क्राईब आणि इतर शेतकऱ्यांना देखील फॉरवर्ड करा। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र। धन्यवाद।